आमच्या या पत्रकार परिषदेत आमच्या बरोबर असतात गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाबी आलेमाव, गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदले अध्यक्ष तसेच आदले खासदार फ्रान्सिस्को सार्दिना, आदले केंद्रीय मंत्री बाई रमाकांत खलप, आमचे युवा काँग्रेसीचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक डिसिल्वा आणि आमचे एनएसयूआयचे गोयचे अध्यक्ष बाब नौशाद. फाटले दोन आठवडे जो विषय गाजता कॅश फॉर जॉब स्कॅम, हातून एव्हरी डे एक नवी स्टोरी भायर सरता. आम्ही आता गेल्ले दोन आठवडे पहिले विविध जाग्याचेर गोयांत एकूच मतदारसंघांनी प्रत्येक डिस्ट्रिक्टान एक एक कंप्लेन्यो फायल जातात, लोक इल्ले इल्ले करून भायर सरपाक लागले, काही लोकांक अरेस्ट झाले. आणि हे सगळे जर आम्ही पळयत जाल्यार जसे आम्ही फाटल्या शुक्रारा जी आमची पत्रकार परिषद झाली तातून आम्ही मुख्यमंत्र्याचो रोल, इतर बाकी सगळे मंत्र्यांचो रोल, बीजेपीचे आमदारांचो रोल आणि बीजेपीचे ऑफिस बेरांचो रोल हो म्हाका दिसता आम्ही मुखार हाडलो. आणि आम्ही एक गोष्ट स्पष्ट केली की हे सगळे जाता कित्याक, हे सगळे जाता कित्याक आज गोंयचो जो युवा असा, गोंयची जी जनता असा, ताका क्लॅरिटी ना की बाबा जॉब जे येतले किंवा वेकन्सी ज्यो असा त्यो कश्यो एप्लाय करप, आमकां न्याय खंयच्यान मेळटलो हे आज गोंयच्या जनतेक क्लियर. 2022 इलेक्शन जे झाले तातून काँग्रेस पक्षाच्या मॅनिफेस्टोन आम्ही सांगितले की स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर सगळ्यो नोकर भरती जातल्यो. ते हे सरकार ह्या राज्याचो मुख्यमंत्री अजूनय तोंड उघडना किंवा ताचेर क्लॅरिटी ना की बाबा डिपार्टमेंट वायज नोकर भरती जावची ना, बट स्टाफ सिलेक्शन कमिशन अंडर जातली. आणि तो हे कित्याक उलयता, तो क्लॅरिटी मुख्यमंत्री हाजेर क्लॅरिटी दिना कित्याक ताजे फुल रॅकेट, ताचे हे सगळे ऑफिस बेरर, ताचे हे मंत्री, ताचे हे आमदार आज गोंयच्या युवकांचे जीवनाकडे भविष्याकडे खेळटात. पैसे घेऊन नोकऱ्यो दिवपाक मेळपाक जाय म्हणून हे करना. आज जे महिला जितल्यो अरेस्ट झाल्या त्यांचे खंय नाल्या खंय संबंध आज बीजेपी कडे डायरेक्ट लिंक दिसली पडटा. फाटली जी अरेस्ट झाली ती तर तांची ऑफिस बेरर आशिल्ली, मागीर आता ते येऊन क्लॅरिफिकेशन दिता की ना ती आमची मेंबर आता नाशिल्ली, आमची मेंबर पहिली आशिल्ली, पण आशिल्ली मरे. सो कितें अशें कांड जालें की मागीर म्हणप की ना तो आता नाशिल्लो पहिली आशिल्लो. आम्ही डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ पुलिसाक आम्ही तक्रार दिली, आम्ही तातून डिमांड केलो की हातून हाय लेवल लोक असा, हातून मंत्री मुख्यमंत्री बाकीचे इतर बीजेपी पक्षाचे अधिकारी इन्वॉल्व असा, सो हातून फेर इन्क्वायरी जावची जाल्यार आम्ही डिमांड केलो की तातून एक स्पेशल एसआयटी फॉर्म जावपाक जाय, ताच्या मार्फत ते इन्क्वायरी जावपाक जाय. ताचेर अजून काय ना. आम्ही सरकाराकडे डिमांड केलो की एक स्पेशल बेंच हायकोर्टाच्या जजा अंडर कर, ताचेरूय आज मुख्यमंत्री काय उलयना. काल आम्ही तुमच्या मिडियाच्या माध्यमातल्यान आम्ही पहिले की मडगावां एक जे स्कूल ज्यातून नोकर भरती झाल्यो, ज्यो सर्टिफिकेट थंय लायल्या त्यो सगळ्यो फेक, आणि ते लिंक खंय होता, ते लिंक परत बीजेपीच्या मायनॉरिटी सेल चेअरमॅनाकडे होता. सो हाज्या वयल्यान पिक्चर क्लियर जाता की गेल्ली 12 वर्सां हे सरकार, भारतीय जनता पार्टीचे सरकार गोयच्या युवकांकडे जीवनाकडे खेळटा आणि हे पैसे घेऊन जॉब विकता. आम्ही या सरकाराक, गोय राज्याच्या मुख्यमंत्र्याक
या आठवड्या मेरेन सोमार मेरेन जर तर हे सरकार जर तर आम्ही जो डिमांड केला की हाजी इन्क्वायरी अंडर एक स्पेशल कमिटी हेडेड बाय अ हायकोर्ट जज जर तर जायना जाल्यार काँग्रेस पक्ष दारा दारान घरा घरांनी वाड्या वाड्यांनी हे आंदोलन लोकां मेरेन म्हणटले. कित्याक हो प्रश्न आज प्रत्येक गोंयकाराचो आसा. आज प्रत्येक गोंयकार नोकरेक लागून तळमळटा. गोंय राज्य ह्या सरकारान पहिल्या स्थानार व्हरून दवरिल्ले आसा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आज गोंयच्या युवकांक जॉब ना. आशिल्ले ट्रेडिशनल धंदे तुम्ही बंद केले. आशिल्ले गोंयकाराचे धंदे तुम्ही काबार करपाक सोदता. आणि तुम्ही हे सनबर्न हे जुगार हे गोंयान हाडून गोंयचे कल्चर गोंयची आयडेंटिटी काबार करपाक सोदता. फाटल्या तेंपार जेन्ना आम्ही आयबीपीचो प्रोजेक्टाच्या अंडर जाका टेलिनाच्या प्रोजेक्टाक जे अप्रुव्हल दिले धारगळे ते मॅसिव्ह हिल कटिंग जे झाले त्याच जाग्याचेर तो आज थंय सनबर्न व्हरता. आणि तो जाहीर प्रमाणे थंय ताचे सेल तिकीट सेल करता. आणि हे सरकार दोळे धापून आसा. पण हे सरकार हे डॉक्टर प्रमोद सावंताचे सरकार खंयच्या डायरेक्शनान व्हरता. दीस इज डायरेक्शनलेस. जेन्ना आम्ही आसगावचो घराचो जेन्ना मुद्दो उठयलो पूजा शर्मा केस जेन्ना आम्ही विरोधी पक्ष फुडारी आमचे आदले केंद्रीय मंत्री आमचो आमदार आम्ही थंय वचून जेन्ना सरकाराचेर दबाव हाडिल्लो तेन्ना मुख्यमंत्री राती थंय पावसान भिजत आयिल्लो याद करत. आणि किती सांगितले ते घर जे मोडला ते आपण सरकाराच्या पैशान बांधून घेतलो. आम्ही विचारिले खंयच्या प्रोविजना अंडर तू ते बांधतलो. आता तसे सेम ताणे पयर स्टेटमेंट केला. आम्ही सांगितले की या लोकांनी जे बाबडे गरीब लोकांनी सामान्य मनशांनी कोणा भांगरार रीण दवरल्या कोणे कोणा कडल्या पैसे मागून घेतल्या आणि जे तुमकां दिल्या या पैशाची सेक्युरिटी कितें. तर तो सांगता ते अरेस्ट केला खंय तांचे आपण एसेट खंय टेक ओवर करतलो आणि खंय पैसे दिता. अरे कितें उलयता तूं. मुख्यमंत्र्याक काय तो समजता. आणि मुख्यमंत्र्याक असले स्टेटमेंट दिवपाक तांची लायकी कळटा. अंडर विच प्रोविजन अंडर खंयच्या कायद्या प्रमाणे तू ते जागे ताचे अटॅच करून ते रिकवर करून दितलो. अरे पैसे तुम्ही घेतिल्ले. पैसे तुझ्या मंत्र्यांनी घेतिल्ले. पैसे तुझ्या ऑफिस बेरांनी घेतिल्ले. तांचे जागे सांग वीच आणि ते पैसे लोकांचे फारीक कर म्हणून. तू गोयच्या जनतेक हिशाबूल करू नका. लोक बाबडे आशिन रावतले की मुख्यमंत्र्यांनी सांगला ताचे एसेट अटॅच करतलो विकतलो. अरे कायदोच ना तसो. लोकांक गोयच्या जनतेक फोटो नका. तू स्पष्टपणान सांग की हे जे पळय जे लोक आज जे विक्टीम आसा जांचे गरीब लोकांचे पैसे जे गेले हांची सेक्युरिटी कितें. तुम्ही व्हडल्यो व्हडल्यो गाडयो घेवन भोंवता मरे. तुम्ही वचत ती प्रॉपर्टी घेता. तुम्ही वता त्या देवळांनी वचून भांगरा दान करता. हाजोर तुमचे कडेन भरपूर आहा. सांगा आमच्या पोलसातले पैसे आम्ही परत त्यांना फारीक करतले म्हणून. कित्याक तुझ्या सरकार हे असताना तुझ्या या 12 वर्षाच्या सरकारच्या टायमार हे सगळे नोकर भरती विकिल्ले असतात. फेक आश्वासना देऊ नका. लोक आशीर रावतात. फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे विरोधी पक्ष फुडारी तुमकां संबोधित करतले. आणि क्वेश्चन आमचे पार्टीचे अध्यक्ष बाबा अमित भाटकरान ब्रीफली सांगला. आणि माका याद जाता जेन्ना हो मुद्दो आम्ही वी रेज्ड इट इन द असेंब्ली एज वेल सेव्हरल टाइम्स ड्यूरिंग डिमांड्स दॅट जॉब्स आर बीइंग सोल्ड अक्रॉस मोस्ट ऑफ द डिपार्टमेंट. नाउ व्हॉट इज द फ्युचर ऑफ द यूथ. व्हॉट शुड द पेरेंट्स डू. आज सगळ्यांक पेरंट्सांक दिसता की आपलो भुरगो बरो ग्रेज्युएट जावचो. जाता ते भाशेन तांकां बरें एड्युकेशन दिता. गोंयकारांक म्हाका दिसता आज खूय ना खूय जागे जावपाचो वेळ आयिल्लो आसा. बिकॉज
If you look at this current dispensation headed by the Chief Minister, Dr. Pramod Sawant, there seems to be no vision, to basically no direction with regards to the unemployment issue. The unemployment issue is something that has been raised time and over again. The certificates that have been given with regards to Goa being the highest unemployed state, given by the double engine Sarkar, given by CMI, given by Niti Aayog, is this purposely being done so that this cash for job scam like situation is adopted by, or this model has been adopted by, this government? It is shocking to see the silence of the Chief Minister with regards to the demand that the Congress party has put forward with inquiry of, headed by a retired High Court judge. Ana, ee job scam padmuta, when there is 8 people being arrested, almost 19 complaints, ani maka tori amka vishwas aha ki this is, there will be thousands of people who have given money to these, to this government. How is this, what is the modus operandi of this? How can we trust the police that there will be a thorough investigation when it is been headed by the Chief Minister? What type of justice will Goans get? Anik, we have seen some people complimenting MLAs complimenting that no jobs are being given free, being given on merit. Are, there are audios also being out of MLAs asking for bribes. Why are not saying anything on that? So, aaj man hoina hoin dista ki this government has become like a circus. Itle joker, pratyek mantri mukhel mantri zalale asa. Jayte bashin lutta. Ani, there is no end to this. People, we demanded that the people have to come forward and complain in large numbers. We will support you. Today, one LDC job is being sold at 10 lakhs, 8 lakhs. DYSP was being sold, I believe, at 50 lakhs, 45 lakhs. What are you promoting? Is this the Goan culture? BJP was said to be a party with a difference. Is this the difference with your land dealings? Amchi sanskruti parampara, vaat laupak ye casino atta, kisli kisli festival atta, drugs promote zada. And with all this, where are we heading? There is absolutely a failure in the administration. Pratyek disak, one document is coming out. Yesterday, fake degrees have been circulated, been attached. So this cartel, I call it a cartel because this racket is wide. No doubt that we will definitely grill them in the assembly. But before that, the Chief Minister needs to come clean. He needs to answer. Because there are links pointed to all of them. खास करून जे बीजेपी जे बीजेपीचे ऑफिस बेअर आहात, देर आर लिंक्स प्रूव्ड, देर आर ऑडिओज, पीपल कमिंग आउट. द ओनली वे दॅट द पीपल विल गेट जस्टिस. अँड जे स्टाफ सिलेक्शन कमिशन टाइम अँड ओव्हर अगेन एव्हरी असेंब्ली सेशनात त्याचे अमेंडमेंट जातात, एक्सटेन्शन जातात. इफ यू लुक एट द अमाऊंट ऑफ टाइम that we, they say that it has been extended for the last 1 month, 2 months, last assembly session also it was extended. For what is this, what was the reason for staff selection commission? What was the need for having staff selection commission? It was said that people will get jobs on merits. Ata, the parents are worried. What is the criteria? Cash is the criteria, seems to be the only agenda for getting jobs. Merit, and you look at the administration that is expected. First of all, there is a failure in the last 12 years in administration. Mukail jenna ya burgya, so Hawaldar examine
25 मार्क्स पडता हो जाव कॉन्स्टेबल एका एक्झामिक आणि पीएसआय एका 95 मार्क्स पडता. दिस हॅज बीन प्रूव्ड, इट हॅज बीन अलेज्ड बाय बाबूश मोन्सरात इटसेल्फ दॅट देयर वॉज अ पीडब्ल्यूडी स्कॅम अँड क्रोज ऑफ रुपीज हॅव बीन एक्सचेंज. व्हॉट हॅपन टू दॅट? वेअर आर वी हेडिंग? And these type of people, if they hate our administration and government offices, what is the future? What is the waiting period? That is the reason why corruption has been increasing. They have no other option. They pay these lakhs of rupees and then afterwards they try to recover it. And that is where rampant corruption happens. It's a very clear-cut thing. You pay 10 lakhs, then he tries to recover that 10 lakhs. How is he supposed to recover the 10 lakhs? Through corruption. And this government is basically promoting corruption. And we, as said by our party president, we demand that there has to be a judicial inquiry by a retired High Court judge. There has to be neutrality. We cannot trust this government, their government officials, their party officials, Jaipur party chairmuni sahi ki the ulo. They are silent. These agents that are there in the Bharatiya Janata Party, they are the blue-eyed boys of all these ministers. There is a direct connection and this has to be probed. विरेबाब आता ते इथले सगळे उलयला सीएमबद्दल आणि जायचे, पण पहिले त्यांनी एक स्टेटमेंट केला, हे जे जॉब स्कॅम असा पण ते गोयाक लागलेली कीड म्हटला त्याने, त्याचे आहू युरे कीड तो दोतोर न्हू. कीड लागल्या कीड कोणाक हे करूं जाय, साफ करूं जाय, कोणाक करूं जाय? आणि कित्याक लागून कितें दुयेंस कित्याक वाडटा? दुयेंस बंद जावपाक जायना रे. दुयेंसा जरी तर शेजारी सोयरे सगळे जरी तर सायडी आहाय जाल्यार तर दुयेंस बंद जावपाचे, पण जावचें ना न्हू. सो बेजिकली ऑफीस बॅरर्स आज वेन दे आर इनवॉल्व अँड देन यू से दे आर नॉट पार्ट ऑफ देअर बीजेपी पार्टी, इट इज अ जोक. आणि कीड हाडली कोणा रे? ही आता जर तर मुख्यमंत्री सांगता की कीड म्हणून, आता पयर जेव्हा आम्ही डीजीपी कडे गेले त्यांना आमचं आदलो खासदार प्रेस कॉन्फरन्स घेता, जॉब स्कॅमा बद्दल उलयता आणि सांगता ते श्रुती प्रभूगावकर आमचे ऑफिस बेल, आता आम्ही पहिली मेंबर आशिले, आमचे 5 लाख मेंबर असा, कोण किरे हेजेर तो उलयता. आता या नरेंद्र सावयकराक हांव याद, म्हणजे ताची मातशी किती जाता बीजेपीच्या लोकांची मरे गजनी जाता, त्या कडे गजनी याद उरना. होच नरेंद्र सावयकर 2012 आपण इलेक्शन कमिशन कडे कंप्लेन केला म्हणून सांगतालो मरे, एक रीट पिटिशन चालू आहे मरे हायकोर्टात, रीट पिटिशन नंबर 21 ऑफ 2022. किती झाले बाबा? ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर रिट पिटिशन 21 ऑफ 2022 कोणे फाईल केले? तुम्ही केले मरे. किती झाले त्या रिट पिटिशनचे? आज तुम्ही सत्तेर असा, तुम्ही सांगता डबल इंजिन सरकार करा मरे, ते आर्ग्यू करा आणि सांगा कोण तो कल्प्रिट. सो ही कीड या बीजेपीन हाडली. जर तर मुख्यमंत्री सांगता ही कीड लागल्या म्हणून, कीड हाडली तुम्ही मरे ती. एलेक्स सिक्वेरान ऑन रिकॉर्ड असा पण तुमच्याच मीडियाच्या माध्यमातल्या ताणे बायट दिली आता, तो सांगता की थंय जीएमसी म्हणतो एक दोतोरान म्हणटा जॉबाक लागून 30 लाख मागले. हांव सांगना, हे एलेक्स सिक्वेरा सांगता करा, ताका इंटरोगेट करा, ते कोण दोतोर ताका हाडा, बसया मरे, विचारा मरे कोणे मागले 30 लाख रुपया. पण तुमचेच मंत्री जर तर उलयता डायरेक्ट, बाबूश मोन्सेरा हाडा आणि बसया आणि विचारा मरे खंय गेले ते पैसे, कोणे दिले, ते लोक आज डिफेंडर घेऊन भोवपा लागले. सो ही कीड जी असा, ही याच मुख्यमंत्र्यान, याच मुख्यमंत्र्याच्या पार्टीन ही आज गोयात हाडून गोयच्या युवकांना लागली असा. तुम्ही म्हणता की युथ कन्फ्यूज जातले, बट तुम्हीच पीसी घेतलेली फाटल्या फावटी, तुमच्या वांगडा जे लोक बसलेले पीसी तुमच्या आमदार, त्यांच्यानी तुमचीच पीसी कॉन्ट्रडिक्ट करपी कमेंट काय मिडियात दिले की ना ना तसे झालेत ना म्हणून, तेथूनही लोक कन्फ्यूज जावचे ना, काँग्रेसीन चालना किरे काय ना. म्हाका दिसता ह्या विशयाचेर एक्च्युली किती जाता, पयर हांवें सांगिल्ले की मिडिया एकूच सायड छापपाक जायना, दुसरी सायड छापपाक जाय. जालें कितें की आमची पीसी थोड्या मिडियांनी ते हाडलेच ना,
थोड्या मीडियांनी दुसरी बाजू हाडली. सकाळी जेव्हा लोक उठले आणि त्यांनी फक्त एकच वर्जन पहिले, लोकांनी मला फोन केला, अरे बरे झाले किती, तू उलेलो किती. सो हांवे लोकांना सांगले मातशे वचा, ती लायव्ह आमची असा, आमचो स्टेटमेंट या सरकारान मिसकोट करून कन्फ्युजन क्रिएट केला. आमच्या पीसीन आज आमचो आमदार हायकोर्टाची मॅटर आणून गेला, ना तो आज पीसी वाचपाचो. आय एम अगेन ऑन रेकॉर्ड, आम्ही सांगितले की हे फेक डॉक्युमेंट ना, काढा आणि पळा, म्हणजे जे हा उलयता ते काढा चेक करा तुम्ही. आय एम ऑन रेकॉर्ड, आय सेड दॅट दीज आर, आम्ही जे कागद दाखवले ते दीज आर द फेक डॉक्युमेंट विच आर बीइंग सर्क्युलेटेड इन द पीपल. सो हे फेक जे पळय अपॉइंटमेंट लेटर्स आसा हाजेर चौकशी जावपाक जाय म्हणून सांगिल्ली. हांवें थोडे खात्यांची नावांय सांगिल्ली, थोडे अधिकारी ज्यांची नावां घालून सायन मारल्या त्यांची नावां घेतली. आणि हांवें प्रश्न केल्लो की हे जर तर आज मार्केटान भोंवता जाल्यार ह्या अधिकाऱ्यांनी कंप्लेन कित्याक फायल करूं ना, एफ आय आर, हो म्हजो प्रश्न आशिल्लो. लोकांनी शीट फुडें मीठ घाले, मेली बरयल्यो एचओडी की वचा आणि कंप्लेन करा म्हणून. हांवें प्रेस कॉन्फरन्सान दाखयल्लो कागद आणि त्या मेलीक लायला, हे दोन्ही कंप्लिटली डिफरंट डॉक्युमेंट. सो जर तर तुमच्या कडे हे कागद आशिल्ले, दॅट मीन्स यू आर पोजेसिंग विथ दीस फेक डॉक्युमेंट. वाय डिंट यू फायल एफ आय आर? वाय डिंट यू गो ऑन कंप्लेन? वाय डीड यू वेट टील काँग्रेस टू द प्रेस कॉन्फरन्स? दीस रेजीज अ सिरियस क्वेश्चन. ताच्या उपरांत सगळे उठ्ठा सर्टिफिकेट दिवपाक, आणि कोण सर्टिफिकेट दिता रे? हा यांची लायकी असा, हे विश्वासघात करून पक्ष सोडून लोकांचो विश्वासघात करून मतदानाचो त्या सायडीन गेल्या. आणि जी आता नावां येतात पळय, मुरमुगावची नावां आयली की डायरेक्ट संकल्प आमोणकराक लिंक जाता, ताचे फोटो आहात त्याच्या बरोबर. जे श्रुती प्रभू गांवकरांचे फोटो जे आयले ते पळया मरे कोण आहात त्याच्या बरोबर. आमचो खुद्द मंत्री जो विश्वासघात करून त्या सायडीन वचून आज मंत्री झाला अलेक्स सिक्वेरा, तोच सांगता मरे, तोच दिता स्पश्टीकरण. म्हाका दिसता हे मुख्यमंत्र्यान या बीजेपीन हे डायवर्ट करचे न्ही. वी आर व्हेरी क्लियर, आणि गोंयची जनता ही हुशार आहा. जनतेक कसे बीजेपी हे फटयतात, कसे पैसे घेऊन जॉब विकता हे सगळ्यांक खबर आहा. म्हाका दिसता खंय तरी बंद जावपाक जाय. परिवर्तन यात्रा तुम्ही केली, तुम्ही फोग म्हणून केलो आणि लोकांचो तुम्ही फोग म्हणून उडयलो. खंय गेले ते फ्रेंड ऑफ गुड गव्हर्नन्स म्हणून तुम्ही थंय बसून भांडणां ठोकताले मरे, खंय गेले? ताणें सांग तशे पार्टी विथ अ डिफरन्स, खंय ते डिफरन्स, हो डिफरन्स? आणि तुम्हीच फायल केल्ले रिट पिटिशनाचे मागीर म्हाका उत्तर दिया, खंय पावला ती केस? रिट पिटिशन ते नरेंद्र सावयकराक विचार, नरेंद्र सावयकरान हे पिटिशन फायल केले विचार, म्हणजे ताज्या पार्टीन फायल केले पिटिशन विचार ताका किती झालं का म्हणता. भाई मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं, तुम्ही कायद्याचे तुमचं सांगू विचारता, तो म्हणटा की ज्यो ज्या लोकांक धरल्यात सस्पेक्ट घ्या त्यांच्यो आम्ही प्रॉपर्टी घेतले, त्यो विकतले आणि लोकांक पैसे फारीक करतले ज्यांच्यानी पैसे दिल्या जॉबाक. हे किने हे स्वप्नात तरी असा शक्य खऱ्यांनी सोडून जाता. आधी पहिलो एक कायदो कर म्हणून असे शक्य असं ते जातले जाल्यार पहिलो ज्यांचे आरोप केल्या त्यांच्या केस फायल करची, ती केस तुम्ही प्रूव्ह करची. त्यानंतर जर दोषी म्हणून ठरल्या उपरांत त्याला शिक्षा जातली, तो शिक्षा दिवचो अधिकार असा कोर्टात. तुम्ही कसे करतले जमीन ताब्यात घेतली, ताका लागून आधी पहिलो कायदो हाड आणि तो कायदो कितलो कॉन्स्टिट्युशनली वॅलिड आहात ते मागीर पळया. हे हवेचे स्टेटमेंट बरोबर ना. एकदा हे जे आरोपी जे आतापर्यंत फुडें झाल्यात म्हणजे धरल्यात त्यांना इन्व्हेस्टिगेशन करतलो जाल्यार इंडिपेंडंट ऑथॉरिटी आता करूकच जाय, कारण हो कॅन्सर कसो सगळ्या गोंयच्या जनतेक खावपाक लागला जॉब्स कॅप्चर. तर ताका एस आय टीची मागणी आमच्या अध्यक्षांनी केल्या ती अत्यंत योग्य अशी आसा. ती केल्या उपरांत कांय वेळार नार्को टेस्ट करचो पडटलो कांय जाणांचो, तरच म्हाका दिसता खरें कितें हें भायर सरतलें. ताका लागून ही जी एस आय टी आसतली ती इंडिपेंडंट आसपाक जाय, थंय इंटरफियरन्स कोणाचो आसूंक जाय. दीस इज बेजीक इश्यू. हे करता आसतना आणि एक दोन गोश्टी हांव आणि एक दोन खबरी तुमकां सांगूंक सोदता. एक म्हणजे जितल्यो जमनी गेल्या 10 वर्षांत विकल्यो गेल्यो टू नॉन गोवर्स,
सरकारची जमिनी, कंपनीची जमिनी, प्रायव्हेट जमिनी, एकर्स आणि एकर्स जमिनी विकले गेले आणि ज्या माणसाने ते विकत घेतले ओघ्या काही दिवसा भीतर महिन्या भीतर तो कन्वर्ट झालो आणि म्हणून भूतानी सारखे प्रकल्प लेट गव्हर्नमेंट पब्लिश अ व्हाईट पेपर गोयची कितली जमीन अशा प्रकारे विकली गेली, कोणे विकती विकणारे कोण आणि विकत घेणारे कोण हे लोकांना कळू नये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणाचेर ही जमिनी विकून जे आज गोव्या भायले लोकांक आम्ही जे हाडटा तो गोंयचो डेमोग्राफीक बॅलन्स जो आसा तो बिघाडपाचो तुमचो प्रयत्न दिसता. गोव्याचे रुपांतर एका व्हडले स्लम ह्या रुपान ते करचे असो प्रकार दिसचे पडटा आणि साहजिकच मोठ्या पैशांचा व्यवहार. सो फर्स्ट लेट दी गव्हर्नमेंट बिगिन विथ अ व्हाईट पेपर अबाउट दिस लँड्स सोल्ड लँड्स कन्वर्टेड न्यू हाऊसिंग प्रोजेक्ट अप्रूव्ह कितल्या दिसां भितर सगळे अप्रूव्ह झाले त्या पासून त्याच्या फुडें एक पावलां घालता. मांडवी कॅजिनो हाडून कबर केली ही वाढली. आता हे कॅजिनो घेऊन हे गोवा सरकार पेंट्या सारख्या सुवातींनी वचून करता. लेट गव्हर्नमेंट मेक अ फर्स्ट स्टेटमेंट नो मोर कॅजिनोज इन गोवा डिक्लेअर करा आणि कॅजिनो नाका म्हणून आताच आमकां सांगा. सनबर्न सारखे जे पळय कितें हाडपाचे चल्ला त्याच्या विरुद्ध सगळी कडेन विरोध जालो. आता पेंट्या वचून करता डिक्लेअर करता करा की नो सनबर्न एनिवेअर इन गोवा. ज्या ज्या सुवातेर करून करता थंय आमचो विरोध वाचतलोच. कॅजिनोकूय आसतलो नाका. कॅजिनो विरोध कित्याक करता? कॅजिनो म्हणजे जुगार आणि जाणा जायात की जुगार हे एक व्यसन असा आणि हे व्यसन आपल्या बरोबर इतर व्यसनां हाडटा. जुगारा बरोबर ड्रग्स येतात, जुगारा बरोबर सगळे इलिगॅलिटी वगैरे बाकीच्यो असतात इन्क्लुडिंग सेक्स ट्रेड हे सगळे भीतर येतात. सो गोय इतके सुंदर गोवा, सुंदर गोवा म्हणून ज्याची तोखणाय केली गेली आणि आजच्या दिसा आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंची स्मृती जागयतात ज्याने या गोयच्या बद्दल येत्या मोठे शब्द बरे काढले. त्या पवित्र भूमीत अशा प्रकारचा व्यवसाय जो आटता आणि तो येतात ह्या सरकारच्या मार्फत. म्हणून एक क्लिअर स्टेटमेंट करा की नथिंग मोर ऑफ दिस नेचर आणि कॅझिनो सारखे जे असत हे आम्ही कालांतरात त्यांना रिन्युअल वगैरे काय दिवचे ना असा ते बंद करून घेतले आणि गोव्याची पावित्र जे असतात ते जपतले असं स्टेटमेंट ह्याचं करा. फाटल्या दिसांनी एक्स काँग्रेस मधले प्रेझेंट MLA जो आहात त्याने पक्ष आपण स्वतः पक्ष काढता म्हटला कलंगूट कल्पेस. आज आज पण गोव्या भीतर आज जॉब स्कीम बी लेट्स नॉट डायव्हर्ट टॉपिक. आज आज कळे तू म्हणजे हे पण येतं तू सांगता पण ते शेड्डे त्यांचे जायला माझ्या उद्या उलयला तोही उलयला कळे. सो लेट्स नॉट डायव्हर्ट. आज कोर इश्यू जो आसा तो आज गरीब जनता गोयच्या सामान्य लोकांनी आपली भांगर भांगर पहिले तुम्ही पहिले असले. आम्ही ती पोलीस कंप्लेंट फायल करपाक गेले ट्रकाचे थंय एकटो थंय पहिलं मरे त्यांनी सांगलं मुथूट फायनान्सान लोन काढला म्हणून आपण तो अजूनही इंटरेस्ट भरता. सो ही आज परिस्थिती प्रत्येक गोयकाराची आहे. हो मुख्यमंत्री पण सांगता की आम्ही त्यांचे एसेट जप्त करून पैसे फारीक करतले त्यांना लिगल तू पहिली प्रोटेक्शन दी. जे हे कोण विक्टीम असा पण त्यांना या सरकारान किती लिगल प्रोटेक्शन देऊनी तू पण कसे लोक बाहेर सरता ते पोय कशा संख्येन लोक भायर सरून सांगता की हे पण आपण पैसे दिले हाका दिले ताका दिले ह्या जॉबाक दिले. आज प्रत्येक मनीस भिवू ना मरे कित्याक हे सरकार परत त्याच लोकांच्या फाट्यान लागतले. सो आज ट्रान्सफर करतले जॉबान कोण. सो पहिली मुख्यमंत्र्याक सांगून तांकां एक कितें लिगल प्रोटेक्शन दिवन कितें प्रोविजन घाल आणि पोय कशे लोक भायर सरता ते. तुमकां दिसता बारीक मनीस भायर सरतो तुमकां आपयला DGP चौकशी खातीर. हांवें DGP सांगला म्हजो फोन. हांव एक राष्ट्रीय पक्षाचो अध्यक्ष केन्नाय आपय हांव रेडी आहा येवपाक आणि म्हजे इंटरोगेशन लायव्ह जावनी म्हणून सांगता ताका. आणि म्हजे जर तर तू इंटरोगेशन करता हांवें ताका सांगला जे कोण तुका सांगता पळय ताका आपय मरे
हे 17-39 हे अंडर कितल्यो पण डिलिंग झाल्यो ताजे फोन जप्त करूया पोया कोण कोण आहात हातून शामिल एक साधे भूतानीच्या प्रोजेक्टात तुम्ही आज ते लोकांक ते तळमळटा त्यांच्या फाटल्यान लागल्या मरे बरोबर तो स्क्रॅप जायना हा फाटल्या दिसांनी हे असेंब्लीन सांगताले की कंप्लेन जावं नी आम्ही एक्शन खंय दी आज फुल गोंय पेटला मरे थंय आज 23 दीस जवळपास विसाच्या वयर दिसा लोक बसल्या ते एव्हरीडे स्ट्राईक हंगर स्ट्रायकर तरी या सरकाराचे दोळे उगते जायना सो हे फक्त लोकांक दिशाभूल करपाची यांची कामां आणि फक्त गोयचे जागे गोयचे जमनी एका साठी विकप गोयात मायनिंग बंद केलं तरी 21 सुसाईड जाऊ लागले आता जॉब स्कीमान सुसाईड झाले पुढे जॉब स्कॅमान तो सुसाईड झालो काय ताजेर प्रेशर आयलो काय ताजे प्रेशर घातलो की त्याने खंयच्या परिस्थितीन तो सुसाईड केलो आणि आम्ही मागता किती की एक स्पेशल SIT हेडेड बाय अ हायकोर्ट जज हॅज टू हॅपन कित्याक दिस इज ओनली टीप ऑफ द आयसबर्ग फादर कितलो भितर हा खंय खंय गेला कालची ती पणजेची पण कंप्लेन फायल झाल्या ऑन दॅट सादिक फायल्ड बाय वसीम म्हणतात आणि ताजो डायरेक्ट फोटो इज विथ सनातन शेठ कानावडे मरे भारतीय जनता पार्टीच्या गोयच्या अध्यक्षाचो ताजे बरोबर फोटो हा मरे लिंक सो तू चीत की हे खंयच्या लेवला मेरेन आमची कनेक्शन आहा ती सी जनरली आय जस्ट लाईक टू ऍड इफ यू लुक ऍट द ड्रॉप आउट पर्सेंटेज ड्रॉप आउट पर्सेंटेज इज बीन इनक्रीजिंग Why there seems to be a link? Dropout percentage, linking and unemployment is a big link. भुरग्या खबर आहा की शिकपाक कितका ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट भुरगे आहे ते LDC जॉब अप्लाय करताय आणि ते फाल द ट्रेंड विद इन द यूथ इज दॅट शिकोना फाईल की ते पयस दिवपा पडय हे ट्रेंड इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस ट्रेंड This is something that we pointed out in the assembly as well. Dropout, the trend within dropouts in school is increasing. Gharako puson 8,000 rupiya paitai mo mohinya mohinya. Se mohinya photo yada kiti kolmai pushe dupa padai mo. Shinkwana thayit kiti. So this trend is an alarming trend which will have a big effect on the years to come with regards to administration as well. If someone doesn't know to operate a computer, is putting a fake degree, how when you go to him asking for a certificate, he is able to give it to you? So all these certificates that have been enclosed, there has to be a thorough inquiry. And this inquiry, we believe that there will be pressure from the government on all the departments. So it has to be headed by a neutral, retired high court judge.